हेलो बड़ानो, हेलो हेलो। हेलो हेलो हाँ यस सर। हाँ कुठले एग्जाम्पल चालू होतं आपलं? फर्स्ट शिफ्टिंग प्रॉपर्टी चालू होती का? यस सर। हायपरबोलिकचे एक्झाम्पल लिहिले का आपण? बरोबर ना, एल ऑफ साइन ए के टी वगैरे लिहिलं ना। हॅलो, आता फॉर एक्झाम्पल मध्ये पाचव्या एक्झाम्पल लिहा। एल ऑफ टी काय तर आहे? एल ऑफ टी हॅलो एल ऑफ टी काय येत? पळानो लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ टी। हा, एन फॅक्टोरियल अपॉन एस रेस टू एन प्लस वन। एन म्हणजे इथं वन फॅक्टोरियल येईल ना, वन फॅक्टोरियल अपॉन एस रेस टू वन प्लस वन, वन अपॉन एस स्क्वेअर। बरोबर का? यस सर। मग एल ऑफ ई रेस टू ए टी इंटू टी काय येईल रे? एस इज रिप्लेस्ड बाय एस मायनस ए। बरोबर ना, बाय फर्स्ट शिफ्टिंग प्रॉपर्टी। हॅलो, यस सर। आणि मायनस ए टी असेल तर यस प्लस ए ने रिप्लेस कर। याच्यात कोणाला काय अडचण आहे? हॅलो बाळांनो, काय अडचण आहे का? नो सर। फर्स्ट शिफ्टिंग प्रॉपर्टी ही महत्वाची प्रॉपर्टी आहे बघा, प्रॉब्लेम विचारला जातो याच्यावर। समजली सगळ्यांना? हॅलो, येस सर। ठीक आहे, एक्झरसाइज आहे म्हणा खाली, एक्झरसाइज म्हटलं फाइंड लाप्लास ट्रांसफॉर्म ऑफ गिवन फंक्शन क्वेश्चन।
फाइंड लाप्लास ट्रांसफॉर्म ऑफ गिवन फंक्शन. फाइंड लाप्लास ट्रांसफॉर्म ऑफ गिवन फंक्शन. ठीक है. हेलो हेलो बाळानो. हेलो. यस सर. यस सर. पहला क्या क्वेश्चन. ई रेस टू थ्री टी इंटू साइन टू टी. आता जर दिलेल्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला लाप्लास ट्रान्सफॉर्म फाइंड आउट करायचं असेल आणि एखाद्या फंक्शनला ई रेश टू समथिंग न मल्टीप्लाय केलेला असेल, ई रेश टू एटीच्या फॉर्म मध्ये किंवा मायनस एटीच्या फॉर्म मध्ये, ई रेश टू एटी किंवा ई रेश टू मायनस एटीच्या फॉर्म मध्ये मल्टिप्लिकेशन असेल, तर समजून जायचं की आपल्याला कुठली प्रॉपर्टी वापरायची आहे. फर्स्ट शिफ्टिंग प्रॉपर्टी वापरायची आहे. कळते. हॅलो. हॅलो. येस सर. लक्षात येते का, फर्स्ट शिफ्टिंग प्रॉपर्टी वापरायची आहे ते आपल्याला समजून घ्यायची. कळते. मग फर्स्ट शिफ्टिंग प्रॉपर्टी आता तुम्हाला इथं ई रेस टू थ्री टी काय सांगतो. ई रेस टू थ्री टी सांगतो की तुम्हाला फर्स्ट शिफ्टिंग प्रॉपर्टी वापरायची आहे. बरोबर. मग उरलेला जो असेल त्याला काय म्हणायचं, एफ ऑफ टी. काय म्हणायचं, एफ ऑफ टी. हे कळतंय. हॅलो. येस. लेट एफ ऑफ टी इक्वल टू साइन टू टी. एल ऑफ एफ ऑफ टी. एल ऑफ साइन टू टी. साइन टू टी ला प्लस ट्रान्सफॉर्म काय येतं. टू अपॉन ए स्क्वेअर प्लस फोर. सांगा. हॅलो. हॅलो बाळानो. हॅलो. एल ऑफ साइन टू टी इक्वल टू टू अपॉन ए स्क्वेअर प्लस फोर. आता साइन टू टी ला कशानं मल्टीप्लाय आहे. e रेस टू थ्री टी. म्हणजे काय झालं, फर्स्ट शिफ्टिंग प्रॉपर्टी बाय फर्स्ट शिफ्टिंग प्रॉपर्टी. वी गेट. साइन टू टी ला e रेस टू थ्री टी न मल्टीप्लाय केलं, याचा अर्थ एस इज रिप्लेस्ड बाय काय रे. एस मायनस थ्री. इथं काय आहे तुमच्याकडं, थ्री आहे बरोबर ना. येस सर.
थ्री मग असं जर असेल ई रेस टू थ्री टी न मल्टीप्लाय फर्स्ट शिफ्ट प्रॉपर्टी काय सांगते यस इज रिप्लेस्ड बाय यस मायनस थ्री म्हणजे इन ब्रॅकेट यस इज रिप्लेस्ड बाय यस मायनस थ्री यस मायनस थ्री ब्रॅकेट स्क्वेअर प्लस फोर ठीक आहे. हॅलो हॅलो यस सर. एकच मिनिट बा ह्याच्यात काय अडचण नाही का कोणाला? नो सर. नक्की मला ई रेस टू थ्री टी कॉस्ट टू टी च सांगा सर. हॅलो बाळानो. हॅलो. यस सर. यस सर. हा आता ई रेस टू थ्री टी कॉस्ट असेल तर काय येईल सांगा बरं. मग यस मायनस थ्री अपॉन यस मायनस थ्री ब्रॅकेट स्क्वेअर प्लस फोर सोडवा ते सगळ्यांनी सोडवा. जसं सांगितलं त्या पद्धतीने लिहायचे. ह्याच्यामध्ये पहिल्या प्रॉब्लेम मध्ये काय अडचण आहे कुणाला?
हेलो नो सर बोला बोला कॉस्ट टू पी घ्यावं लागेल एफ ऑफ पी एल ऑफ कॉस्ट टू पी इथं काय होईल एस अपॉन एस स्क्वेअर प्लस फोर होईल बरोबर ना रे म्हणजे काय आलं एस मायनस थ्री अपॉन एस मायनस थ्री स्क्वेअर प्लस फोर हॅलो कोणाला काय अडचण हॅलो काय अडचण आहे का नो सर हे सोडवा मग ई रेस टू मायनस टू टी कॉस थ्री टी आणि मला फायनल आन्सर सांगा काय आलं रे बाकी सगळं एफ ऑफ टी वगैरे ते नेहमीच्या पद्धतीने लिहा एस अपॉन एस स्क्वेअर प्लस नाईन म्हणजे एल ऑफ ई रेस टू मायनस टू टी कॉस थ्री टी इज इक्वल टू काय येणार मग सांगा बर एस इज रिप्लेस्ड बाय एस प्लस टू एस प्लस टू सॉरी नाईन येते ना यस नाईन सर ठीक आहे याच्यात काय अडचण आहे का बघा
आपदा बाळानो हे झाले का? यस सर. यस सर. ठीक आहे. पुढचं घ्या. ई रेश टू मायनस थ्री टी टी रेश टू फोर. ई रेस टू मायनस थ्री टी टी रेस टू फोर. पुढे एफ ऑफ टी काय घेणार? टी रेस टू फोर. पुढे एल ऑफ एफ ऑफ टी टी रेस टू फोर चे सांगा मग. ट्वेंटी फोर अपॉन एस रेस टू फाइव. फोर फॅक्टोरियल अपॉन एस रेस टू फोर प्लस वन ना. यस सर. ट्वेंटी फोर अपॉन एस रेस टू फाइव. ओके. बाय फर्स्ट शिफ्टिंग प्रॉपर्टी काय तर एलॉप ई रेस टू मायनस थ्री टी आहे म्हणजे एस इज रिप्लेस्ड बाय एस प्लस थ्री. ठीक आहे. ह्याच्यात काय अडचण आहे का बघा. ई रेस टू मायनस टी रूट टी. हॅलो. काय करणार राहित बनो. हॅलो. आवाज येतोय का माझा? येस सर. एफ ऑफ टी काय येणार? टी रेस टू वन बाय टू. टी रेस टू वन बाय टू एफ ऑफ टी रूट टी. टी रेस टू वन बाय टू म्हणायचंय का? येस सर. हा ठीक. टी रेस टू वन हाफ. मग टी रेस टू वन हाफ असेल तर लाप्लास ट्रान्सफॉर्म कसं काढतो? गॅमा. गॅमा वन बाय टू प्लस वन.
पुढे डिवाइडेड बाय एस रेस्टू वन बाय टू प्लस वन गॅमा थ्री बाय टू गॅमा वन हाफ प्लस वन म्हणजे वन हाफ गॅमा एम आलं ठीक आहे गॅमा थ्री बाय टू घ्या गॅमा थ्री बाय टू कसं लिहितो वन हाफ रूट पाय वन हाफ लिहायचं आणि पुन्हा रूट पाय ने मल्टीप्लाय करायचं बरोबर ना कसं सांगितलंय न्यूमरेटर मधून डिनॉमिनेटर वजा करायचा थ्री मायनस टू काय राहिलं वन हाफ आणि वन हाफ आलं की रूट पाय ने मल्टीप्लाय करायचं डिवायडेड बाय एस रेस टू थ्री बाय टू कळतंय हॅलो हा मग बाय फर्स्ट शिफ्टिंग प्रॉपर्टी सांगा वन हाफ इंटू रूट पाय अपॉन एस प्लस वन रेस टू थ्री बाय टू म्हणजे रूट पाय डिवायडेड बाय टू इंटू एस प्लस वन बरोबर ना येस सर एस प्लस वन रेस टू थ्री बाय टू ठीक आहे हे झालं तुमचं फायनल आन्सर त्याच्यात काय अडचण आहे कुणाला काय बघा समजते काय हॅलो कोणाला काय अडचण समजतंय का हॅलो बाळानो हे समजतंय का येस सर हा पुढचा घ्या यल ऑफ ई रेस टू टी साइन फोर टी कॉस टू टी साइन फोर टी कॉस टू टी एफ ऑफ टी काय येणार रे हॅलो साइन फोर टी कॉस टू टी
थोड़ा ते कस लिखता येत आपल्याला टू ने मल्टीप्लाई एंड डिवाइड करायचं हा वन हाफ टू साइन मोठा अँगल नेहमी अगोदर लिहायचा आता ऑलरेडी आहे पुढं हा सांगा सिम्प्लिफिकेशन टू साइन ए कॉस बी साइन सी साइन फोर टी प्लस टू टी बरोबर यस सर प्लस साइन फोर टी माइनस टू टी फोर टी माइनस टू टी वन हाफ ना आत मल्टीप्लाय करा लगे वन हाफ साइन सिक्सटी प्लस वन हाफ साइन टू टी का अड़चण इत आता याचा लाप्लास ट्रांसफॉर्म काढायचा एल ऑफ एफ ऑफ टी काय आलं वन हाफ एल ऑफ साइन सिक्सटी प्लस वन हाफ एल ऑफ साइन सिक्सटी सॉरी साइन टू टी साइन सिक्सटी च सांगा सिक्स अपॉन एक्स स्क्वेअर प्लस थर्टी सिक्स सिक्स अपॉन एक्स स्क्वेअर प्लस थर्टी सिक्स पुढं टू अपॉन ए स्क्वेअर प्लस फोर बाय फर्स्ट शिफ्टिंग प्रॉपर्टी वी गेट काय येतं हॅलो 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 काय तर यस ला रिप्लेस करायचं यस प्लस वन ने सॉरी 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 यस मायनस वन एस इज रिप्लेसड बाय एस मायनस वन जमतय का सगळ्यांना हॅलो 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 यस सर
बाळांनो फायनल आंसर सांगा मला. हॅलो, 3 upon s minus 1 bracket square plus 36 plus 1 upon s minus 1 bracket square plus 4. मुलांच्या मध्ये हॅलो मुलांच्या मध्ये कोण मुलांच्या मध्ये कोणी सांगत का? हॅलो, 1 upon 1 by 2 6 upon s square plus 36 plus 1 by 2 2 upon 6 square plus 4. 2 upon s square plus 4. अरे फर्स्ट शिफ्टिंग नंतर तर सांग की बाळा. फर्स्ट शिफ्टिंग प्रॉपर्टी वापरून नंतर तू सांग की. फर्स्ट शिफ्टिंग प्रॉपर्टी म्हणजे काय करणार आता? एल ऑफ ई रेस्ट टू काय रे टी एफ ऑफ टी काय येणार आता? 6/2 आहे म्हणजे 3 आलं. ई रेस टू टी न मल्टीप्लाय आहे, एची व्हॅल्यू काय झाली? बघानो एची व्हॅल्यू काय झाली? हॅलो, म्हणजे एस प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर सर एस मायनस असते. सॉरी एस मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 36 पुढे प्लस 1 upon s minus 1 square plus 4. वन अपॉन एस मायनस 1 square plus 4 हे तुमचं फायनल आन्सर असेल. एफ ऑफ टी ची व्हॅल्यू काय टाकणार? साइन 4t कॉस 2t. बरोबर? येस. हा, ते रिप्लेस करा फक्त आन्सरला. फायनल एफ ऑफ टी ची व्हॅल्यू साइन 4t कॉस 2t टाक. ह्याच्यात काय अडचण नाही कोणाला? नो सर. झालं का? येस सर. cos 3t cos h 4t cos 3t cos h 4t आता इथं काय करायचं? ऍज इट इज एफ ऑफ टी इक्वल टू काय करा? लेट एफ ऑफ टी इक्वल टू
cos 3t cos h4t. आता cos h4t कसं लिहणार रे? e raised to 4t plus e raised to minus 4t divided by 2. e raised to 4t plus e raised to minus 4t divided by 2. सेपरेट करा, वन हाफ ई रेस टू फोर टी कॉस थ्री टी प्लस वन हाफ ई रेस टू माइनस फोर टी cos 3t. ठीक है, याला इक्वेशन नंबर वन माना. आता इथं ह्या दोन्ही मध्ये जर बघितलं, इथं cos 3t आहे, cos 3t आहे, किंवा सेपरेट वेगवेगळा असेल तर वेगवेगळा घ्यायचा. नाव L of cos 3t काय तर आहे? लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ cos 3t. यस, अपॉन s स्क्वेअर प्लस 9. एक 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 स्टेप राहिली बरं का? एक मिनिट, गडबड झाली. चला ना, काय इक्वेशन नंबर वन म्हणून त्याचा लाप्लास ट्रान्सफॉर्म काढ. वन हाफ एल ऑफ ई रेस टू फोर टी कॉस थ्री टी प्लस वन हाफ एल ऑफ ई रेस टू माइनस फोर टी कॉस थ्री टी. ठीक है, हेलो हेलो. हाँ, आता हेला इक्वेशन वन म्हणा. नाव एल ऑफ कॉस थ्री टी सांगा. आता काय आलं? एस अपॉन एस स्क्वेअर प्लस 9 बरोबर. हॅलो, खाली म्हणायचं बाय फर्स्ट शिफ्टिंग प्रॉपर्टी.
हेलो 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 आवाज येते? यस सर. हाँ, फर्स्ट शिफ्टिंग प्रॉपर्टी ना मग आता पहिल्या याच्यामध्ये जर बघितलं तर काय दिसतंय तुम्हाला? ई रेस टू फोर टी ना मल्टीप्लाय बरोबर ना, आणि दुसऱ्या याच्यामध्ये ई रेस टू मायनस फोर टी ना मल्टीप्लाय आहे. मग दोन वेळा प्रॉपर्टी वापरावी लागेल. कशी सांगा बर? एल ऑफ ई रेस टू फोर टी कॉस थ्री टी सांगा. काय येणार रे? बरं नो ब्रॅकेट स्क्वेअर प्लस नाईन एस रिप्लेस्ड बाय एस मायनस फोर ना. येस मायनस फोर एस मायनस फोर ब्रॅकेट स्क्वेअर प्लस नाईन पुढे आणि मायनस फोर्टी घेतल्यानंतर एस इज रिप्लेस बाय एस प्लस फोर करा रिप्लेस एस प्लस फोर एस प्लस फोर ब्रॅकेट स्क्वेअर प्लस नाईन ठीक आहे. मग इक्वेशन वन इज काय येईल? एल ऑफ एफ ऑफ टी इक्वल टू वन हाफ कळतंय का? हॅलो हॅलो येस हॅलो येस अडचण हॅलो काय अडचण? नो सर. ठीक आहे. फर्स्ट शिफ्टिंग प्रॉपर्टी समजली? कोणाला काय अडचण अजून? समजलं नाही समजलं काय? हॅलो हॅलो यस सर. ठीक आहे चालेल, उरलेला पण उद्या बघू मग. लिहून झाले? हॅलो लिहा, तोपर्यंत अटेंडन्स द्या बाकीच्यांनी. रोल नंबर वन सेवन एट टेन रोल नंबर एटीन
21 24 32 33 34 35 39 40 41 लिहून झालंय? यस सर. ठीक आहे, उरलेलं बघू उद्याच्या लेक्चरला मग. करू बन. यस सर.